यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज. अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपरवन. अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र पुणे संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी वेतन हक्क मागणी मोर्चा करण्यात आला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅच्युइटी देण्याचे शासकीय आदेश निर्गमित झाले पाहिजे या आणि इतर मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन केलं आहे. जोपर्यंत मानधन वाढीचा जी आर निघत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. मी शैलजा चौधरी. आज आम्ही आझाद मैदानावर पुणे जिल्ह्यातील सर्व महिला जमलेलो आहोत. आपला 23 तारखेपासून आंदोलन सुरू आहे. 23 ते 24 आपलं 2 दिवस उपोषण होतं, त्यानंतर 25 जेलभरो आंदोलन होतं आणि नंतर जोपर्यंत आपला मानधनवाडीचा जी आर निघत नाही तोपर्यंत आपलं धरणे आंदोलन सुरू आहे. तर आपल्या मागण्या आहे की आमची मानधन वाढ झाली पाहिजे आणि ग्रॅज्युइटी आम्हाला मिळाली पाहिजे, त्याबरोबर पेन्शनही लागू झालं पाहिजे. ह्या आमच्या सगळ्यांच्या मागण्या आहेत आणि त्या सरकारला मान्य कराव्याच लागतात. नमस्कार. शिवाजीनगर अंगणवाडी कृती समिती किंवा अंगणवाडीचं जे काही आता हे चालू आहे संपूर्ण असं की न्याय मिळावा आणि महिला ह्या खूप अडचणीतून हा न्याय मागण्यासाठी दाद मागण्यासाठी शासनाला आतापर्यंत झटताय झगडताय. गेली 40-40 वर्ष नोकऱ्या करतायत. शासनाने यावर काय न्याय दिलेलंच नाही. 50 रुपयापासून आत्तापर्यंत 10,000 रुपयापर्यंत 10,300 रुपयापर्यंत 40 वर्ष झालं ड्युट्या करत असताना, नोकरी प्रामाणिकपणे करत असताना 10,300 रुपये देणे सरकारला हे कितपत योग्य वाटतंय सरकारने याचा विचार. मागणी जास्त जरी केली तरी शासनाने याच्यावर आत्तापर्यंत किती न्याय दिलाय आणि त्याच्यावर तोडगा काय निघालाय हा शासनाने विचार करावा. एवढं बोलते. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी एम ए पाटील, सुभाष शमीम, दिलीप उटाने, भगवान देशमुख, कमल पुरुळेकर, जयश्री पाटील, जीवन सुरुडे, अंगणवाडी कर्मचारी महिला आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपरवन साठी वृत्त संकलन विभाग मुंबई.